औरंगजेबाने मराठ्यांवर अन्याय केला अशा क्रूर कर्माचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलं ही अभिमानाची बाब असून जे मागील सरकारला जमलं नाही ते शिंदे फडणवीस सरकारनं करून दाखवलेलं आहे। तर ज्या औरंगजेबानं महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलं त्या शहराचं नाव बदलण्यासाठी मोदीजींना यावं लागलं असा टोला नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केलाय। खरंतर आपल्याकरता स्वाभिमान आणि अभिमानाची बाब आहे की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी माननीय अमितभाई शहाजी यांनी अनेक वर्षापासून मराठवाड्याच्या जनतेची घराघरातली मागणी की ज्या औरंगजेबाने या मराठा साम्राज्यावर ज्या पद्धतीने अन्याय केले आपल्या भारतावर आपल्या देशावर या महाराष्ट्रामध्ये अन्याय केले अशा क्रूर कर्मा औरंगजेबाचं नाव उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि संभाजीनगर झालं पाहिजे ही मागणी अनेक वर्षापासून पण मला अभिमान आहे आज ती पूर्ण झाली। उस्मानाबादचं धाराशिव ही मागणी पूर्ण झाली आणि हा आपला अस्मिता विषय आहे। आज बघा संभाजीनगरच्या जनतेमध्ये आपण जाऊन बघा काय वातावरण आहे। ज्यांनी आपला अन्याय केले ते कसे काय नाव त्यांचं राहू शकतात आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तर नेहमी मताच्या राजकारणाकरता हे होऊ दिलं नाही। याकरता मोदीजी यावे लागले, याकरता अमितभाईला यावं लागलं, याकरता देवेंद्रजी एकनाथचं सरकार यावं लागलं। त्यामुळे मला वाटतं की एक चांगला निर्णय झाला आणि प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे। संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागे न्यूज रिपोर्टर चेतन समरे आज 24 तास गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।